नमस्कार, वरणगाव लाईव्ह बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत. महात्मा गांधी विद्यालयामध्ये क्रीडा केंद्र व समुपदेशन केंद्राचे उद्घाटन, तसेच यावेळी शासकीय शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेचे देखील उद्घाटन करण्यात आले. शालेय जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा मलखांब असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मलखांब स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे शालेय समिती चेअरमन चंद्रकांत हरिबडे सर, सहसचिव प्रदीप भंगाळे, संचालक प्रशांत झोपे, विक्रम देशमुख, रमेश चौधरी, मुख्याध्यापक वंदना चव्हाण, उपमुख्याध्यापक रूपा कुलकर्णी, पर्यवेक्षक पी जे पाटील, बी एम राठोड, त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षक आशिष चौधरी, लक्ष्मीकांत नेमाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील आलेल्या विविध संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला असून दिवसभरामध्ये प्रत्येक संघाने आपली चुणूक या ठिकाणी दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये समुपदेशन व्हावे या उद्देशाने महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संचलित क्रीडा केंद्र व समुपदेशन केंद्राचे देखील यावेळी उद्घाटन करण्यात आले. आणि जिल्हा क्रीडा असोसिएशन मल्लखांब आणि मल्लखांब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या क्रीडा संकुलाचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो. आज आपल्या विद्यालयातील आपल्या युजनाई सोसायटीचे या कार्यक्रमास उपस्थित असलेले सहसचिव भंगाळे, प्रशांत झोपे, विक्रम देशमुख आणि रमेश बाबूराव चौधरी आणि विशेषतः म्हणजे उपस्थित ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या आशीर्वादाने संस्थेचे उपप्राचार्य वंदना मॅडम, कुलकर्णी मॅडम, सर्व पर्यवेक्षक, उपप्राचार्य, तसेच हे संपूर्ण सहकार्य आज जे चाललं आहे किंवा जे आपले लोक खेळामध्ये प्रावीण्य मिळतात, मलखांबमध्ये प्रावीण्य मिळतात आहे, हे त्यांचं श्रेय सर्व जे आपले संस्थेचे विद्यार्थी म्हणजे महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, क्रीडा शिक्षक श्री आशिष चौधरी सर, निमाळे सर, माया मॅडम आणि जयंत जोशी यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन सुरुवातीपासून आपल्या संस्थेत लाभलेलं आहे. त्यामुळे संस्था जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर एवढंच नव्हे तर परदेशातसुद्धा आपल्या मलखांबाच्या माध्यमातून शाळेनं नाव कमवलेलं आहे. त्याच्यामागे सर्व श्रेय या शिक्षकांचंच आहे. तरी त्यांना आणि या तुमच्या विद्यार्थ्यांना मी त्यांना शाबासकी देतो की आज त्यांनी महाराष्ट्रात नव्हे सर, आपल्या मागे सुद्धा पुढे परदेशामध्ये गेले होते तर त्यांनी उज्ज्वल केलं आहे. नक्कीच त्यांना श्रेय त्यांना मिळतं. शिक्षकांना त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे विद्यार्थी मलखांबच्या इथे जे प्रॅक्टिस करतात किंवा स्पर्धेमध्ये जाणार आहेत त्यांना शुभ चिंतितो की त्यांनी जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर त्यांनी प्रावीण्य मिळावं की जेणेकरून त्यांचीसुद्धा ख्याती होईल, वडिलांचीसुद्धा ख्याती होईल आणि त्याचप्रमाणे विद्यार्थीसुद्धा नाव मोठं होईल. हे त्यांना शुभेच्छा देऊन माझे तो शब्द संपूर्ण जय. Yeah.